नमस्कार, आपणा सर्वांचं आज या क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम शुभकार्याची सुरुवात ज्याला वंदन करून करतो, श्रीमान महागणपती म्हणजेच ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू तयेसी माझा नमस्कारू साक्षांग भावे अशा श्री महागणपतीला वंदन करून उत्कृष्ट समालोचक इथे बसलेत तुम्हा आम्हाला ज्यांनी उत्तम वाचा दिली उत्तम शब्द दिले असे श्री शारदा मातेस नमन करून जिची नजर आपल्यावरती आहे जी आपल्या जिचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आई चंडिका माते हिला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराज यांना मानवंदना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रभूषण आदरणीय तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी तसेच पद्मश्री सन्मानित पद्मश्री आदरणीय डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना साक्षांग दंडवत करून आज उपस्थित सर्व प्रेक्षक अतिथिवर्ग आगरी समाजाचे नेतृत्व जनार्दन मामा पाटील विजय शेठजी पाटील आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठ क्रिकेट रसिक प्रेमी आणि जे काही लाईव्ह बघतायत बंधू भगिनीस आणि सर्व माझ्या आगरी समाजाच्या माता भगिनींना माझा सादर प्रणाम. आज साई बॉईज आयोजित आगरी चषक 2019 या स्पर्धेत मला आपण बोलवलात. महत्त्वाचं म्हणजे आज आगरी समाजाचं नेतृत्व करताना अतिशय खूप अभिमान वाटतो, निश्चितच वाटायलाच पाहिजे. कारण लोकांनी कितीही डोळे बंद केले तरी ते लपू शकत नाही, कारण इथे जय आगरी मोठ्या शब्दात लिहिलं आहे, अजिबात लपू शकत नाही. नेहमीच सांगतो तुमच्या समालोचकांच्या थ्रू नेहमी ऐकतो की नाण्याच्या दोन बाजू असतात, छापा आणि काटा. तर संपूर्ण समाजाने राष्ट्राने राज्याने किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला आगरी समाजाची समोरची एक बाजू बघितली आहे त्याने. परंतु आजच्या या वास्तविकतामध्ये या प्रामाणिक म्हणतात तर या युगामध्ये आज तोच शिक्का त्यांनी पालटून बघावा तर आगरी समाज हा इथेच राहिलेला नाही आहे, तर त्यांनी सातासमोरात जाऊन त्याचं नाव आणि त्याच्या समाजाला नेहमीच आज उच्च स्थळावर ठेवले. आज निश्चितप्रमाणे खूप अभिमान वाटतो, आज आम्हाला आमच्या समाजाचं नेतृत्व करायला लागतं. मला कल्पेश भोईर यांचा फोन आला होता, कल्पेश पाटील, ते बोलले की आज इथे टुर्नामेंट आहे आगरी समाजाची, आम्हाला खरंच बट आय विल टेल यू इट इज माय प्रिव्हिलेज. मला हे माझं एक बोलतात ना मला एक आवड, मला खरंच तुमचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथे बोलवलात आणि यथोचित सन्मान दिलात. माझा सन्मान म्हणजे माझ्या आगरी समाजाचा सन्मान असं मी समजतो. आणि आज त्यांनी मला सांगितलं की आज भावी पिढी आहे, येणाऱ्या आधुनिक काळातील जी पिढी आहे त्यांना आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं तर दिस इज द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड आय टी. आधुनिक युगातील एक समाज आहे. आई वडील आपल्याला कधीच असं सांगत नाही की तुम्हाला शिक्षणासाठी आम्ही पैसा देणार नाही, रक्ताचं पाणी करतो असा एक डायलॉग आहे. ते कधीच नाही, रक्ताचं पाण्याचंच रक्त असतं, ते रक्ताचं पाणी होत नाही. परंतु निश्चितपणाने आई वडील आपल्याला आपल्यावरती पाहिजे तो खर्च करायला तयार असतात. तुमची आमची तयारी किती आहे नेहमीच सांगतो, द वर्ड इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. तर आपण मेहनत करावी आणि आधुनिक युगातील प्रत्येक आगरी समाजातील मी युवकाला सांगेल की आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्या समाजाला साथ कशी देता येईल ह्याच्यामध्ये आपलं लक्ष असायला पाहिजे. आज लोकप्रतिनिधी असतात, थोडक्यात सांगतो तुम्ही आम्ही सगळे गावात राहतो शहरात राहतो, शहर आपल्या जवळपास आहे, आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात. परंतु तुमचं आमचं शिक्षण कधी कामाला येईल? जर तुम्हाला दिसतो आहे की मी चालत असताना एक खड्डा आहे आणि 10 माणसं चालत जातात तो खड्डा पार करतात ते काही बोलत नाही, पण तुमच्या आमच्यातला जर एखादा सुशिक्षित माणूस एखाद्या लोकप्रतिनिधीला सांगतो की बाबा हा खड्डा आहे, हा खड्डा कधी तुम्ही व्यवस्थित करू शकता, ॲक्सिडेंट होऊ शकता, हे बोलण्यापेक्षा काय आपण सांगतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी आपण त्याच्यावरती लक्ष दिलेलं खूप चांगलं असतं, हे आपण फक्त बोलतो. परंतु आज आम्हाला मी एकच सांगेल, इथे एक युवा पिढी खूप दिसते मला, आगरी समाज न्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध खरंच आपल्यासोबत असेल, नक्कीच ना, नक्कीच असेल. आपलं फक्त एक लक्ष असावं की जर जिथे अन्याय होतोय तिथे तुम्ही आम्ही एक आगरी समाजाचं नेतृत्व म्हणून उभं राहायला पाहिजे. मी त्याही वेळेला सांगितलं होतं की एक स्लोगन दिला होता मी माझ्या गावासाठी,
ग्रामस्थ मित्र मंडळ गावरायपाडा, जेव्हा असंच एक मनामध्ये आलं आणि मी स्लोगन दिला होता की गावासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत गावकरी म्हणून माझं नेतृत्व, तेच जर मी माझ्या समाजासाठी लावलं तर सिंपल आहे, समाजासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं नेतृत्व, हे जर आपलं आपण मनबुद्धीत कोरलं तर तुम्हा मला कोणीच थांबवू शकत नाही। जिथे तुम्ही चुकीला जर तुम्ही चुकत नसाल आणि तुम्ही अन्यायाविरोधात जात असाल, निश्चित माझा चंडिके तिकडेच आहे, तिच्या आशीर्वादाने आणि तिच्या साक्षीने सांगतो कधीच तुमची हार होणार नाही। निश्चितपणाने जा, काय चुकीचं होत असेल तिथे उभं राहा, कारण जिथे चुकीचं आहे, आणि आगरी समाज हा फक्त आगरी समाजापुरता नाही आहे, लक्षात ठेवा इतर समाजातील लोकसुद्धा असे लाईव्ह बघत असतील, ऐकत असतील, त्यांना मी सांगतो हिंदीमध्ये सांगतो की आप अगर सोच रहे हो की आगरी समाज खाली उसके लिए काम करत आहे तो गलत आहे, या तो हमको आपसे तोडणे की बात कोई राजकारण किए किंवा पॉलिटिक्स में करते होंगे, लेकिन अगर आप यहाँ के भूमिपुत्र हो और आप किसी दिक्कत में हो, निश्चित आप किसी आगरी समाज के व्यक्तिमत्व के पास जाओ, आपको वो मदद नहीं करेगा, ऐसा हो नहीं सकता। क्योंकि बोला जाता है कि आगरी माणूस जेवढा कठोर जेवढा प्रेम देऊ शकतो, प्रेमाला प्रेम, पण कठोराला तो एवढा वाईट आहे ना की त्याने कोणीच त्या आगरी माणसाची कठोरता घेऊ नये, तो खूप प्रेम देतो। माझ्या मित्रांना मी इथेही आणि बाहेरही सांगितलं की तुम्हाला अतिथी देवो भव हा जर कुठे बघायचं असेल तर या हो आमच्या लग्नाला, या आमच्या घरी या, कुठेच तुम्हाला असा पाहुणचार दिसणार नाही। आणि हे मी सांगतो ना, हे काळ्या दगडावरची रेष नाही, सफेद नाही, काळ्या दगडावरची भगवी रेष आहे ही। येणारी युवक पिढी आहे त्यांना एवढंच सांगेल की व्यसनाधीनता होण्यापेक्षा काही आपलं कर्तृत्व उभं करा, व्यसन करून काय होणार आहे, निश्चित तुमच्या एन्जॉयमेंटसाठी ड्रिंक घ्या, मी इथे काय गुरु नाही तुम्हाला शिकवायला की तुम्ही ड्रिंक वगैरे घेऊ नका, पण असं करा की माझ्यामुळे माझ्या गावाला, माझ्या समाजाला, माझ्या लोकांना त्रास होऊ नये, माझ्या आईवडिलांना निश्चित त्रास होऊ नये। हे बघा, लक्षात ठेवा, हे नीट ऐका, जोरात बोलतो की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची इज्जत करू शकत नाही ना, तर तुम्ही त्या समाजाच्या आणि त्या घराच्या आणि तुम्ही या राष्ट्राच्या लायक नाही। स्वतः स्वाभिमान असावा, मला आपण असंच नाही सांगायचं की मी भूमिपुत्र आहो, माना माझा स्वाभिमान आहे, बाबा हे पहिला स्वतःच्या आईवडिलांकडनं ऐक। जर स्वतःचे आईवडील सांगत असतील ना तुझं बाबा हे नेतृत्व खरोखर आहे, तर निश्चितच तू या समाजाचा एक कठोर आगरी, जय आगरी म्हणून तू स्वतःला सांगू शकतो की बाबा हा मी आगरी समाजातील मुलगा आहे। कारण आगरी समाजाचा मुलगा हा आईवडिलांचा बोलतात ना, हे आशीर्वाद असले पाहिजेत, ह्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं सामर्थ्य असेल ना तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, तुमची वाटचाल निश्चितपणाने प्रगतिशीलतेवरतीच असेल। आणि खरंच सांगतो, आईवडिलांची रिस्पेक्ट करा, त्यांनी सांगितलेला शब्द कानावर टाकून, त्यांनी कानाखाली दिलं म्हणजे तुमची काही इज्जत जाणार नाही, याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करतात, लक्षात ठेवा ही गोष्ट। जास्त तुमचा वेळ घेत नाही, पुन्हा एकदा साई बॉईज आगरी चषक, तुम्ही मला इथे बोलवलात, यथोचित सन्मान दिला, दोन शब्द माझे तुम्ही ऐकलेत, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। यरवा आय कन्क्लूड माय स्पीच विथ एंटिसिपेशन अँड युअर रिक्वेस्ट, की जे कोणी ऐकत असतील त्यांना एवढंच सांगेल की भूमिपुत्र भूमिपुत्र फक्त ओरडू नका, आपल्या समाजाचं कर्तृत्व काय ते आपल्या नेतृत्वातून दाखवा, तर ते समोरचा सांगितलं पाहिजे की बाबा ह्यो आगरी समाजाचा माणूस आहे, ही माणसं तशी मदतीला जाम मदत करतात, असं आपलं नेतृत्व असावं। बाकी काय, येथे लोक आहेत आपल्यासाठी, आपल्याला नेहमी मदत करायला येतोचित बसलेले आहेत, जनार्दन मामा आहेत, विजय शेठ पाटील आहेत, आणि अनेक आज आगरी समाजातील नेतृत्व आज तुमच्या आमच्यासाठी पुढे येत आहेत, अन्यायाविरोधात येत आहेत, त्यांच्यासोबत जायचं आहे, पण ते जात असताना पहिला मी तर चुकीचा नाही ना, हे बघा। निश्चित जास्त वेळ घेत नाही, तुम्ही माझे शब्द ऐकल्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो, येथेच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी।